अध्यक्ष महोदय, एवढं सगळं असताना आमच्या पुण्याचं दुर्दैव आहे की आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळालं नाही. परंतु माधुरीताई आहेत, भीमरावजी आहेत, इतके चांगले चांगले लोकप्रतिनिधी आमच्याकडे असताना कोल्हापूरवरून व्यक्तीला आणलं आणि पुण्यातनं निवडून आणलं. काय आता आमची अवस्था सांगायची. परंतु एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसण्याच्या पेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पुण्याचं हित कशात आहे ते जर आपण बघितलं. पक्षाच्या अनेक सन्माननीय सदस्यांनी आज इथं जो प्रस्ताव ठेवलेला आहे 293 त्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याच्या करता उभा आहे. अध्यक्ष महोदय, ह्या प्रस्तावामध्ये पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरं डोळ्यासमोर ठेवून हा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षात राज्याचं ग्रोथ इंजिन म्हणून त्या भागाची एक ओळख निर्माण केलेली आहे. अध्यक्ष मंडळ, शिक्षण क्षेत्रामध्ये तर पुण्याचा नावलौकिक आहेच आहे, मात्र ऍटो हब, आयटी हब म्हणून सुद्धा पुण्यानं वेगानं विकास केलेला आहे. अध्यक्ष महोदय, पाठीमागे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या सरकारमध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक वर्ष त्या पुण्याचं पालकमंत्री, ह्याही वेळेस 2.5 वर्ष, त्याच्या आधी पण जवळपास 10 वर्ष, असं 12.5 वर्ष जवळपास पुण्याचं पालकमंत्री पद म्हणून मला कामाची संधी पक्षाच्यामुळे, आमच्या नेत्यांच्यामुळे मला मिळाली. आणि ही सगळी कामं करत असताना मी साधारण हाच दृष्टिकोन ठेवला की कुठल्या पक्षातनं एखादा लोकप्रतिनिधी निवडून आला ह्या गोष्टीला महत्व न देता त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा कसा विकास होईल ह्याकरता आपण लक्ष द्यायचं, आणि तशा प्रकारे आम्ही तिथं कामं करत होतो. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच पुण्याचा विकास राज्याच्या विकासासाठी तसा बघितल्याचा अत्यंत महत्वाचा आहे. जसं मुंबईचा विकास देशाची आर्थिक राजधानी म्हणून भारताच्या दृष्टीनं महत्वाचा असतो, महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा असतो, तसं महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, नाशिक असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, अशी सगळी शहरं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर ह्या शहरांचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास ह्या दृष्टिकोनातनं तिथं बघितलं गेलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरांच्या बाबत विकासावर आम्ही जास्तीचं लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आमच्या अडचणी होत्या, जवळपास 2 वर्ष आम्ही कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत होतो, त्यामुळे मर्यादा होत्या. माझ्याकडेच अर्थ मंत्रालय होतं, त्याच्यामुळे पहिल्यांदा निधी आरोग्य विभागाला जास्तीचा द्यावा लागायचा, तिथं कुठं कमतरता भासू नये, DPC मध्ये कुठं कट लागू नये, आमदारांच्या निधीला कुठं कट लागू नये, अशा प्रकारचा प्रयत्न जाणीवपूर्वक मी केला आणि त्याला मंत्रिमंडळातल्या सगळ्या मान्यवरांनी, मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळ्यांनी साथ दिली. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये पुण्यामध्ये आणि इतर शहरांच्या मध्ये अनेक प्रकल्प आम्ही सुरू केले आणि या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्याच्या करता आम्ही मंत्रालयामध्ये एक PMU म्हणजेच प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट अशा प्रकारची स्थापना केलेली होती आणि दर 15 दिवसांनी मी त्याचा आढावा घ्यायचो आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रकल्प गतीनं होण्याच्या करता अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं, त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री पद पण होतं, त्याच्यावर इतर पण विभागाला सगळ्यांना हक्कांनी बोलवता यायचं, अधिकाऱ्यांना, कमिशनरांना बोलवता यायचं, वेळ पडली तर VC वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे आम्ही आढावा घ्यायचो आणि त्याच्यातनं या सगळ्या कामाला गती देण्याचं काम करायचो. आम्ही नुसती प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटची स्थापना केली नव्हती, तर दर 15 दिवसाला मंत्रालयामध्ये जसं आम्ही आढावा घ्यायचो तसं साईटवर पण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पाहणी अध्यक्ष महोदय करायचो. राज्यातल्या अनेकांना माहिती की माझ्यासारखा कार्यकर्ता सकाळी 6 वाजता उठून त्या ठिकाणी साईटवर जातो आणि काम करतो, ती माझी सवय. माधुरीताई मिसाळ इथं आहे, भीमरावजी तापकीर इथं आहे, अनेक पुण्याच्या पाठीमागे माझ्या चेतन तुपे, सुनील टिंगरे, सगळे सन्माननीय संजय जगताप आहे. म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय, काही काही फ्लायओव्हरची उद्घाटन मी सकाळी 7 जाऊन केलेली आहेत आणि त्या बाबतीमध्ये लोकांना त्रास व्हायला नको, उद्घाटन पण व्हावी आणि कामं पण सुरळीत मार्गी लागावी. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या काळामध्ये मी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, नाशिकमध्ये बघतो, बऱ्याचशा ठिकाणी उद्घाटनापायी कामं तशीच
म्हणजे उद्घाटन नाही झालं म्हणून ते वापरामध्ये येत नाही. वास्तविक असंही होता कामा नये. ठीक आहे, मंत्रिमंडळ 20 जणांचं असलं तरी त्याच्यातनं मंत्र्यांनी वेळ काढला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आज मला कळत नाही त्या पुण्यामध्ये एकंदरीत 21 जागा आहे. 21 जागेपैकी माझ्या माहितीप्रमाणे 9 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत आणि साधारण 12 जागा 10 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 काँग्रेस अशा 12 निवडून आलेले आमदार तिथे आहेत. अध्यक्ष महोदय, एवढं सगळं असताना आमच्या पुण्याचं दुर्दैव आहे की आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळालं नाही. दादाजी, तुम्ही तरी मालेगाव परिसरातले, नाशिकचे आहात. आमचे सावेसाहेबांचे वडील खासदार होते, ते औरंगाबाद मधले. परंतु माधुरीताई आहेत, भीमरावजी आहेत, इतके चांगले चांगले लोकप्रतिनिधी आमच्याकडे असताना कोल्हापूरवरून व्यक्तीला आणलं आणि पुण्यातनं निवडून आणलं. काय आता आमची अवस्था सांगायची? वास्तविक असा अन्याय नाही केला पाहिजे. पुणे फार विचारपूर्वक निर्णय घेणारं शहर आहे. पुणेकरांना जर कळलं ना की हे आपला अपमान करतात तर पुणेकर कशी जागा दाखवतात ती कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेली. 28 वर्ष भाजपचा बालेकिल्ला असणारी जागा देखील पुणेकरांनी पराभूत केली. जर पुणेकरांना तुम्ही बेरजेत धरलं तर पुण्याची लोक ते मान्य करत नाही. कसब्याच्या बाबतीमध्ये काय घडलं हे माझ्यापेक्षा जास्त माधुरीताई किंवा भीमरावजी सांगू शकतील किंवा इतर मान्यवर सांगू शकतील, पण लोक मान्य करत नाही. टिळकांना तुम्ही नाकारलं, लोकमान्यांनी केलं नाही, लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलं नाही, असं ते घडलेलं आहे. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, परंतु मला एवढंच सांगायचं की या निमित्तानं आम्ही जे काही करत होतो त्याच्यातनं कामाचा निपटारा व्हायचा, त्याच्यातनं योजना गतीनं पूर्ण व्हायला मदत व्हायची, त्यामधनं अधिकारी पण म्हणजे अध्यक्ष महोदय, मी तर अनुभव असा घेतला, माझी उद्या मीटिंग असली तर आदल्या दिवशी हे अधिकारी सगळे बसून उद्या आपल्याला मीटिंगला उत्तरं द्यावी लागतील आणि सहाय्या करायच्या असतील किंवा कामं पटापटा मार्गी लावायची असेल तर ते मार्गी लावायचे. अशा पद्धतीनं आम्ही त्या कामाचा वेग ठेवलेला होता. अध्यक्ष महोदय, मी एक बघितलेलं आहे, ह्या दोन्ही शहरामध्ये झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मगाशी माधुरीताईंनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. खरं तर एकंदरीतच ह्या झोपडपट्टीची समस्या सोडवण्याच्या करता झोपडपट्टी धोरण आणि नियमावली ह्याची आवश्यकता आहे आणि त्याला उशीर होत आहे. खरं आपण नितीन करीर आपल्याकडे असताना आपण त्याचा विचार करून फार सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपली आपली मतं मांडली आणि त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारची नियमावली अध्यक्ष महोदय आम्ही पुणेकरांनी तयार केली. परंतु ती इथं येऊन आज 9-10 महिने झाले तरी त्याला मान्यता मिळालेली नाहीये. माझी तर ह्या चर्चेच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती आव्हान आहे. आज पालकमंत्री पण इथं नाही आहेत, खरं ते संसदीय कामकाज मंत्री आहेत. त्यांनाही सांगणं की बाबा हे लवकर तुम्ही ताबडतोब मार्गी लावलं तर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही वाटतं की आम्हाला हक्काचं घर मिळालं पाहिजे. पंतप्रधान आवास योजना त्यांच्या करता आहेत, वेगवेगळ्या इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजनेचा फायदा अध्यक्ष महोदय मिळाला तर निश्चितपणे झोपडपट्टी विरहित ही शहर होण्याच्या करता किंवा जसं मगाशी इंदूर ह्या शहराचा उल्लेख करण्यात आला तशा प्रकारे ही शहर व्हायला वेळ लागणार आहे. अध्यक्ष महोदय, पुणेकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर सध्या आहे. तो म्हणजे मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विशेष लक्ष दिलं. सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये सिद्धार्थ शिरोळींनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, बापट साहेबांनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आपल्या कामगार पुतळ्याच्या इथलं स्लम झोपडपट्टी ही दूर नेण्याच्या करता, त्यांचं स्थलांतर करण्याच्या करता, त्यांना पर्यायी व्यवस्था देण्याच्या करता अध्यक्ष महोदय अजिबात हे काम साधं सोपं नव्हतं. पण आम्ही पुणेकर ज्यावेळेस डेव्हलपमेंटचा विचार येतो, मगाशी तुम्ही सांगितलेला मुद्दा अतिशय चांगला आहे, चेतननी मगाशी तुपे साहेबांनी बोलत असताना काही मांडलं असेल, परंतु एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसण्याच्या पेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पुण्याचं हित कशात आहे ते जर आपण बघितलं. ठीक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेन, तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडा, जनतेला ज्याला निवडून द्यायचं जनता त्याला निवडून देईल. पण पिंपरी चिंचवड पुणे इवन नाशिक ह्या सगळ्या भागामध्ये विकास करत असताना त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण न आणता आपण जर सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं
तर अधिक झपाट्याने ही सगळ्या शहरातली कामं होण्याच्या करता मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशी जे काही प्रस्ताव रखडलेले आहेत ह्या तिन्ही शहरांच्या बाबतीमध्ये त्यांना कसं गती देता येईल, वेळ पडली तर आपण अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, त्यांना एक वेगळी बैठक लावायला लावू. पीएमआरडीएच्या बैठकीमध्ये तर बहुतेक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये असतातच, म्हणजे आणखी त्याला आपल्याला गती देता येईल.